आपण आता मसोड येथील क्रांती सूर्य नगर मध्ये जे हे मालन निवास आहे त्या समोर उभा आहे। या मालन निवास मध्ये 4 तारखेला ढोंडेराम पुकळे या पतीने त्याची पत्नी दीपाली पुकळे हिचा निर्गुण खून केलेला आहे। या खुनाचं कारण चारित्र्याचा संशय जरी असला तरी याच्या पाठीमागे आणखी काही कारण त्यानंतर अर्थकारण असे पसरलेले आहेत। मसवडचा खून खाजगी सावकार हितून मयत महिलेच्या भावाचा आरोप, सखोल चौकशीची मागणी। मसवड येथे पतीने पत्नीचा निर्गुण खून केल्याची घटना 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली। या दरम्यान मयत महिलेचा भाऊ विक्रम कोडलकर यांनी हा खून खाजगी सावकारकीतून झाला असल्याचा आरोप करत मसवड पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे। मसवड येथे पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले की माझ्या बहिणीवर चारित्र्याचा संशयातून झालेला हल्ला आणि तिचा मृत्यू हा चुकीच्या पद्धतीचा आहे। माझ्या बहिणीचा खून करणारा आरोपी हा माझा दाजी असून तो खाजगी सावकारकी करत होता। माझं नाव विक्रम कोडलकर आहे। मी कोडलकरवाडी गावचा रहिवासी आहे आणि काल जी घटना घडली ती माझी बहीण दीपाली कोडलकर तिची म्हणजे हत्या करण्यात आलेली आहे त्याचा तपास व्यवस्थित व्हावा कारण ही घरगुती वादातून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याचा आणि तपास नष्ट होतो होता आणि बहीण काय तशी नव्हती म्हणजे त्यांचा मोबाईल काढून घेतला आणि त्यांचे परत ना रात्री मला परत कळलं ना 6 वाजता भांडणं झालेत किंवा काय आणि त्यांचा संपर्कच होऊ दिला नाही आणि ते आतमध्ये ठेचून ठेचून पाक पूर्णपणे निर्घुसपणे हत्या करण्यात आलेली आहे तर त्याचा पाठपुरावा बऱ्यापैकी व्हावा। मारण्याची म्हणजे काय गरज नव्हती त्यावर सखोल चौकशी करून आपला न्याय मिळावा एक कसं आहे आणि ही अशी घटना मसवडमध्ये आता माझ्या बहिणीच्या बाबतीत जशी झाली तशी कुठे पण होऊ शकते त्याच्या वयस चौकशी करून सावकरकीचा वयस कमी करावा। पैशाचा माझे असतो ते दारूच्या नशामध्ये त्यांना कसं कळलं नाही की आपली बायको आहे किंवा जीव बायको म्हणजे त्यांना कसं नष्टच का करावं डायरेक्ट आधी विचारपूस करावी बाबा काय झालं नेमकं त्याची चौकशी केल्यानंतर सगळ्यांची बैठक घ्यायची आणि परत ना काहीतरी निर्णय घ्या किंवा बोलायचं। आता मी पण बाहेर होतो मुंबईला काम करतो मी सकाळी आलो मला पण माहित नव्हतं आणि भाऊ पण आता बाहेरच आहे ओडिसाला तो पण येतोच आणि वडील आई वडील दुसरीकडे मजदूरी करतात त्यांचा काय कॉन्टॅक्टच नाही त्यांना पण दुसरीकडूनच कॉन्टॅक्ट करून कळलं 5-7-8 वाजता असं आणि पुरावा नष्ट करायचं पूर्ण चाललेलं आणि ह्यामध्ये संभाजी झिमल महत्वाचा दोषी हा संभाजी झिमल आहे आणि ज्ञानदेव झिमल त्यांनी चढवलं आणि तिची सासू तिचा वैयक्तिक छळ होत होता पण आम्ही कानोडोळा केला की गर्भवती आहे म्हणल्यानंतर असं संपुष्टात आणू पण ते काय संपुष्टात ना आता अशा प्रकारे करणं म्हणजे कृत्य म्हणजे वेगळंच होतं तर त्याचा कसा आहे म्हणजे सूक्ष्मोक्ष लावून जास्तीत जास्त शिक्षा कशी व्हावं की गुन्हेगारांनी परत इकडे टोकाचं पाऊल उचललं नाही पाहिजे एवढं बाबा काय पण करा पण हत्या करू नका असं पाऊल नाही उचललं। स्पष्ट करू शकतो की गेल्या 5 ते 6 महिन्यात घरगुती वादावरून संभाजी झिमल आणि ज्ञानदेव झिमल या दोघांनी घरगुती पैशाच्या मॅटरमध्ये आणि दुसरा एक समाधान गलंडे तो पण आहे टॉर्चर करून इंस्टाग्राम फेसबुकवरून बहिणीला त्रास दिला छळ केला थोडा आणि त्याच्यावरून घरगुती मारहाण झाली बहिणीला पण धोंडराव पुकळे त्यांनी पैसे दिलते त्यांना धोंडराव पुकळ्यांनी पैसे दिलत समाधान गलंड्याला आणि आरोप करत होते बहिणीकडून पैसे उकळायचं का तर म्हणजे पुरुषाकडून उकळता स्त्रीकडे उकळताय ना पुढे दिसते ना सावकरकी होईल म्हणून तर दीपाचा म्हणजे माझ्या बहिणीचा काही संबंध नव्हता पैसे देताना नव्हते किंवा घेताना पण नव्हते किंवा देऊ का नको काय ते का आणि यामध्ये सासूचा महत्वाचा रोल आहे सासू त्याला फुगवल्यावर पिऊन म्हणजे नशेत दुसऱ्या व्यक्तीनं अनोळखी व्यक्ती म्हणजे पाठीमागच्या व्यक्तीनं ज्ञानदेव झिमलनं हात उचलतात का महिलेवर नाही ना मग एनसी आहे पोलीस स्टेशनला मसोड पोलीस स्टेशनला काय मागे घेतली नाही त्याचा पाठपुरावा करून व्यवस्थित करा आणि त्याचा फक्त सूक्ष्मोक्ष लावा। आता ही घटना म्हणजे बहुत दुर्दैव मनाला चटका लावून जाणार आहे पण आता काय सांगू शकत नाही म्हणजे असं त्यावर पाठपुरावा करावा दुसरी माझी काय इच्छा नाही आणि सावकरकी पेशा एक थांबावा दुसरे काय नाही त्यातून भरपूर हत्येचं प्रमाण आणि कौटुंबिक छळ भरपूर असं म्हणजे घटना घडत आहेत त्यावर कसं आहे लक्ष द्यावं थोडं। काल दिनांक 5/11/2023 रोजी फिर्यादी आबा महादेव कोडेलकर राहणार कोडेलकरवाडी यांनी मसूड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांची मुलगी दीपाली पुकळे हीच तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण करून तिला ठार मारले आहे या स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी त्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे। हा जो गुन्हा आहे हा गुन्हा
त्याने कबूल केलेला असून परवा रात्रीपासून तो त्याच्या पत्नीला मारहाण करत होता। त्याबाबत त्याची जी दोन लहान मुले आहेत त्यांनी सविस्तर जबाब आपल्याकडे नोंदवलेले आहेत, त्या अनुषंगाने नातेवाईकाकडेही तपास केलेला आहे। सध्या आरोपी आमच्या ताब्यात असून त्याच्याकडे आणि नातेवाईकांकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करत आहोत। आपला आवाज न्यूज नेटवर्क, संदीप जठार।